हाय मित्रांनो, मी उदय शिवगण, आपले कोकण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि मित्रांनो, आता पाऊस लागला होता काल रात्री, तर खास मी याच्यासाठी व्हिडिओ बनवला, कारण काल रात्री पाऊस लागला भरपूर। त्या पावसामुळे मित्रांनो, आता ना ती आलंबी बोलतात आमच्याकडे, त्याला रोवणं बोलतात, जी रोवणं जमिनीतून येतात वगैरे, इंग्लिशमध्ये त्याला मशरूम बोलतात। तर मित्रांनो, ती आता सकाळी ना जमिनीतून वरती उगवली होती, म्हणजे ते पाऊस लागल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी ती जमिनीतून वरती येतात, आणि ती बरेच आली होती आमच्या इथे कुसामालावरती। मी तुम्हाला खूप वगैरे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भात लावताना व्हिडिओ काढला होता, तिथे साईडला एक व्हाल आहे छोटासा, त्या व्हालाच्या इथे खूप येतात। आम्ही दोन चार दिवस जाऊन बघितलेली, पण तेव्हा पाऊस नव्हता तर येत नव्हती ती। आणि काल सकाळी मित्रांनो बरीच आली होती, बरीच म्हणजे खूपच होती। तुम्ही बघा तो व्हिडिओ किती काढलेले आहेत ते आलंबी, आणखीन खूप मित्रांनो एवढे आहेत ना, खूप मस्त आणि ताजी ताजी आलेली आहेत, म्हणजे अशी फुलली ना मित्रांनो, ते फुलल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे भांबूल पण पडतात पाऊस वगैरे असेल तर। आणि हे आम्ही आता नुकतीच काढलेली आहेत, जस्ट म्हणजे आली होती वरती ती, आणखीन एक दोन तासाने आम्ही ती काढलेली आहेत। तर तुम्ही तर हा व्हिडिओ बघा, लास्ट पर्यंत बघा, खूप मस्त व्हिडिओ मित्रांनो, आणि रिअल मध्ये हे तुम्हाला बघायला भेटेल, तर खूप मस्त आहे। तुम्ही व्हिडिओ बघा, आपण व्हिडिओ स्टार्ट करू। तर हे बघा मित्रांनो, किती आहेत ती, खूप सारे आहेत बघा, किती या बांध आहे, बांधाला किती आले बघू शकता, एकदम पूरा भरलेला आहे बांध, आणि खूप सारे पुरा बांधाला आहेत मित्रांनो। आणि ही मित्रांनो कसे आहेत, एकदा काढलात ना ते दोनदा येऊ शकतात, एकदा काढल्यानंतर परत रात्री आज पाऊस पडला ना तर ते परत सकाळी पण येणार, ती राहिलेली जी असतात ते त्याचं बी असतं, तर बी मधून ते आणखीन उगवणार, असे दोन दिवस ते येत राहतात। आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या बांधायला इकडे पण आहेत साईडला। आणि आता आपण या ना काढायला सुरुवात करूया, आई विनोद माझा भाऊ आणि वहिनी असे मिळून आपण आलेलो आहे। हे बघा काढायला आपण सुरुवात केलेली, आई काढते आता, आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मुदापासून येत आहेत ती, आणि खूप मस्त मित्रांनो याची भाजी वगैरे खूप मस्त लागते मित्रांनो, मटणापेक्षा फेल एकदम, म्हणजे खूपच मस्त मटणापेक्षा पण भारी होतात मित्रांनो, मोठी मोठी करतात मोठी मोठी। तर मित्रांनो ही रोवणं आहेत, आणि याच्यामध्ये प्रकार पण असतात मित्रांनो, एक चुडिया पण असतात याच्यामध्ये, ती बोंबडातून येतात, जे बोंबाड असतं त्या बोंबडातून बरेच असे असतात चुडिया असतात त्या, म्हणजे एकामध्ये एक असे गटले गटले असतात, आणि खूप असा मोठा जुडा असतो तो, तर ते पण असतात, पण एवढे ते काय एवढे काय खास लागत नाहीत। आणि दुसरा प्रकार म्हणून असतात, जे बटन आपल्या शर्टाच असतात त्या टाइपचे असतात, आणि छोटे छोटे असे बोंबडाला पूर बोंबडाला लागलेले असतात, तर ती एकच दिवस असतात, ते आल्यानंतर ताबडतोब घेऊन त्याची भाजी वगैरे करत नाहीत, म्हणजे पातळ काढून वगैरे त्याचं करतात। पण ही मित्रांची रोवण आहेत ना, खूप टेस्टी असतात, तर बघू शकता मित्रांनो किती आहेत, पाय ठेवायला पण जागा नाही एवढी तिथे लागलेली आहे, खूप आलेले आहेत रोवणी। तर मित्रांनो तुमच्याकडे या ना काय बोलतात ते कमेंट जरूर करा, आमच्याकडे मित्रांनो याला रोवणं बोलतात, काही ठिकाणी आलंबी पण बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करा मित्रांनो। आणि तुम्ही याची भाजी खाल्लात का ही कमेंट करून सांगा, आणि कशी लागते ही सांगा मित्रांनो, कमेंट्स केलं तर मला पण बरं वाटतं ते। आणखी मित्रांनो तुम्ही बघू शकता किती काढलेले, आणि अजून बरेच काढायचे आहेत मित्रांनो, खूप काढायचे आहेत बघू शकता मित्रांनो, किती आहेत ती, आणि एकदम फ्रेश आहे, एक पण फुललेलं नाही त्याच्यामध्ये, ही जस्ट आलेली आहेत, मला वाटतं सकाळी 7-8 वाजता काढलेली आहे ती, सकाळच्या टायमालाच भेटतात मित्रांनो, रात्री पाऊस पडल्यानंतर सकाळी येतात ही। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती आहेत, आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन भेटू, तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, आणि आता काढायला आम्ही मदत करतो, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।